मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची रुक्मिणी शंकर गरुड पट वसंत गरुड मी गणेश देशमुख माझू खैरे राहणार सडवली तालुका मावळ जिल्हा पुणे आम्हाला बाप्पू अण्णा आमदार पाहिजे त्या सगळ्या समस्या सोडवतील आपल्या मावळ तालुक्यातल्या आज मावळच्या विकासासाठी बाप्पू अण्णा वेगळेच पाहिजे आणि हे होणार आमच्या मावळ तालुक्याला बाप्पू अण्णा सारख्या माणसाची गरज आहे आणि या सर्व मावळच्या जनतेच्या आशीर्वादाने बाप्पू अण्णा वेगळे हे आमदार होतील हे आम्हाला 100% खात्री आहे आम्हाला बाप्पू वेगळे आमदार पाहिजे आमदार मावळ आके सदस्य आहे मी आके पदावर मी काम करते आपला बाप्पू अण्णा चालला पाहिजे तू चाल पुढं तुला रगाड्या कशाची परवा विकुणाची आमच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या लागल्या पाहिजे
त्याच्यामुळं बापांना आलेच पाहिजे. सुलभा राजाराम वाघमारे गावाचं नाव मुंडावरे. आम्हाला बापू वेगळे आमदार पाहिजे ना, आम्हाला आवडते आणि चांगल्यासाठी पाहिजे. पोपट वसंत गरुड, राहणार टाकवे खुर्द, तालुका मावळ, जिल्हा पुणे. आज मावळच्या विकासासाठी बापूंना वेगळेच पाहिजे आणि हे होणार. बस माझ्या वडिलांची श्रद्धांजली अर्पण करतो. बापूंनाच आमदार पाहिजे आज मावळामध्ये. मी गणेश देशमुख, ग्रामस्थ खेडेगावातला आहे. पण या 5 वर्षाचा विकास जर आम्हाला मावळ तालुक्यात जर काही सुधारणा करायची असेल तर ह्या 5 वर्षामध्ये खरंच आमच्या मावळ तालुक्याला बापू अण्णासारख्या माणसाची गरज आहे. आणि या सर्व मावळच्या जनतेच्या आशीर्वादाने बापू अण्णा बेगडे हे आमदार होतील ही आम्हाला 100% खात्री आहे. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त बोलणार नाही, पण बापू अण्णाच्या पाठ्यामध्ये आम्ही 100% उभे आहोत. बापू अण्णा बेगडेच आमदार होतील त्यांची आम्हाला खूप गरज आहे. रुक्मिणी शंकर गरुड, आम्हाला बापू अण्णाच आमदार पाहिजे. त्या सगळ्या समस्या सोडवतील आपल्या मावळ तालुक्यातल्या. सर्वपक्षीय लाडके उमेदवार बापूसाहेब अण्णा बेगडे आज या ठिकाणी सर्व गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने प्रथमतः आमचं सर्वांचं स्वागत करतो. अण्णा, आपण या ठिकाणी ज्या उमेदवार तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही आमदार होणार नाही तर ही जनता तुम्हाला जी वोटर आहे ही खऱ्या अर्थाने आमदार होणार आहे. कोणाला जरी आपण उमेदवारी दिली किंवा कोणी झगडून जरी घेतली, तो जरी उमेदवार तिथे निवडून गेला किंवा तो मतदिक्य घेऊन तिथे गेला, सगळं काय आला, विकास प्रत्येक जण म्हणतो मी विकास करतो विकास करतो, आजपर्यंत तेच ऐकत आलोय. विकास कोणीही विकासाला आढवत नाही, विकासाचा गंगा ही कंटिन्यू चालत राहते. अक्षरशः एखाद्या शेमड्या पोराला जरी उमेदवारी दिली आणि त्याला सर्वांनी मदत केली आणि त्याला तिथे पाठवलं तर तोही विकास करतो. पण आम्हाला ह्या तालुक्यामध्ये विकास नकोय. आमच्या तालुक्यामध्ये जी आमची संस्कृती हाताबाहेर गेलेली आहे ती संस्कृती जपण्यासाठी आम्हाला हा उमेदवार आणि खरं सांगतो तालुक्याचे वैद्य होईल. पण आमच्या मुंडावरे गावातून तुम्हाला इतकं भरपूर मताधिक्य देऊ की जेणेकरून तालुका स्तरावरती काम करणारे आमचे वाघमारे गुरुजी असतील, ग्रामपंचायत मध्ये आमचे बाळासाहेब वाघमारे माजी सरपंच असतील, यांच्या हाताखाली वाढलेली आम्ही तरुण मुलं आहेत. आणि हा कुठलाही तरुण मुलं कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही किंवा कुठल्याही पद्धतीने वायबल होणार नाही. आणि जरी झाला काही जरी झाला, शेवट ही शेवटच्या 20 तारखेला ही पिपाणीच वाजणार आहे. काम चालू झालं ना तेव्हा मी अजून गावातले 8 पोरं होते, आपल्या इथे मुंडावर म्हणजे 8 पोरं होती. तर 8 पोरांचं तिथं ओपनिंग पण झालं, तिथं आम्हाला कामावरती पण घेतलं. पण जसा लॉकडाऊनचा काळ पडला, लॉकडाऊनचा काळ पडल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर बाहेर काढलं, म्हणजे नंतर त्यांनी 5 चालू केलं आणि त्याच्यानंतर बाहेर काढलं. पण त्यांना आम्ही कारण विचारलं की तुम्ही आम्हाला का बाहेर काढताय, बाहेर का काढतो, त्यांनी आम्हाला कारण वगैरे काही सांगितलं नाही. आम्हाला दाड्या लेटर पाठवलं घरी आणि तुम्ही कामावरती यायचं नाही अशा हिशोबाने त्यांनी लेटर पाठवलं. आम्ही सगळीकडे म्हणजे ना फिरलो, आम्ही सगळीकडे रुपेश भाऊ असतील, जेतू भाऊ असतील, आम्ही सगळीकडे हे करून आम्ही एक आंदोलन केलं. तिथं ते आंदोलन केल्यानंतर तिथं तो पण आम्हाला काही प्रसिद्ध भेटला नाही. आम्ही 40 पोरं बाहेर बसतो, त्याच्यामध्ये महिला असतील, आम्ही 40 पोरं असतील. माझं स्वतःचा हात मोडलेला आहे तिथं, हे ना माझा स्वतःचा हात मोडला म्हणून मी आता एवढं बोलतोय. तिथं म्हणजे कामावरती घ्यायलाच पाहिजे. आदरणीय बापूंना बेगडे यांच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं आज मुंडावरे या ठिकाणी आपण सर्वजण
या ठिकाणी उपस्थित राहा. आपण ज्या काही आपल्या समस्या सांगितल्या वॉटर पार्क बद्दलच्या ते बाप्पांना आमदार झाल्यानंतर त्या निश्चितच सोडवले जातील अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आश्वासन देतो. आणि बाप्पांना वेगळे हे गेले अनेक वर्षे राजकारण करत आहे. तळेगाव नगरपालिकेचे 23 वर्ष नगरसेवक होते. साखर कारखाने हे उत्तमरित्या ते चालवतात. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक ते यशस्वी राजकारणी यशस्वी उद्योजक आहे आणि ते स्वतः प्रामाणिक आहे, सुसंस्कृत आहे. आणि बाप्पांना हे दिलेले शब्द नेहमी पाळणारे असतात. ते शब्द देतात तर पक्का शब्द देतात. या आत्ताच्या आमदारांसारखं खोटं बोलत नाही ते. आणि बाप्पांना वेगळे हे तुम्हाला आपल्या तरुण मुलींना, माता भगिनींना, तरुण युवकांना हे त्यांचं विजनच आहे की त्यांना नोकरी द्यायचं आहे. त्यांना का कुठल्याही आमिष दाखवणार नाही ते. आणि कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नका समोरच्यांचा. मी ज्या या ठिकाणी जास्त काही बोलत नाही, अजून दौरा खूप बाकी आहे. मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, माता भगिनी सर्व तो युवक येणाऱ्या 20 तारखेला बाप्पांना बेगडे यांचं चिन्ह आहे पिपाणी, त्या पिपाणीचे चिन्ह समोर बटन दाबून बाप्पांना आपण भरघोस मतांनी विजय करावं अशी या ठिकाणी आपण विनंती करतो. जय हिंद, जय महाराज.